बोला मी पाटील भटूसिंग जयसिंग पाटील 40 वाघा वाघ म्हणून पदावर कार्यरत आहे. माझा क्रमांक 35-96. मी जळगाव सोसायटीमध्ये सभासद होतो. मी माझा लाभांश घेण्यासाठी जळगाव सोसायटी येथे गेलो असता त्यांनी मला श्री उस्कुदे यांनी सांगितले की तुमचा एसटी पदपरी सोसायटीतनं पैसे हे 9/8/2016 रोजी भुसावळीतून काढण्यात आलेले आहे. पण मी तिथे शहानिशा केली असता ती सही माझी नसून दुसऱ्याची डुप्लिकेट अज्ञात व्यक्तीची सही करून तेथील कर्मचारी व संचालक मंडळ यांनी संगम मताने माझी रक्कम काढून डुप्लिकेट सहीवर काढून त्या माझे वर्ग तिथली रक्कम काढून घेतलेली आहे. तरी मी या संबंधित तिथील सिटी पोलीस स्टेशन यांना तक्रार अर्ज दिलेला असून या कामासाठी इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सुद्धा याच्यात सहभाग ज्यांची रक्कम आहे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून घ्यावी कारण माझी रक्कम अशी झालेली तर इतर कर्मचाऱ्यांची सुद्धा झालेली असेल. अजून किती मोठा घोड सापडण्याची शक्यता आहे? खूप मोठा घोड सापडणे माझ्या जागरातली निकम म्हणून यांची सुद्धा बरेच कर्मचाऱ्यांची सुद्धा अशी या अगोदरचे तिथील विस्पुते यांनी सुद्धा मला माहिती सांगितली की तिथे सुद्धा घोड चालत असतो. यामध्ये संचालकांचा हात असावा की कर्मचाऱ्यांचा, तुमचं काय मत? सगळं मंडळाने संगमत करून केल्याचा मला संशय आहे. त्याबद्दल मी पोलीस स्टेशनला तक्रार सिटी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. चौकशी करण्यासाठी तक्रार दिलेली आहे. आणि या सोसायटीवरती कोणत्या संघटनेचे संचालक मंडळ आहे? मी ज्या संघटनेचा सभासद आहे मान्यताप्राप्त कामगार संघटना त्या संघटनेचं त्या ठिकाणी सभासद वर्ग चेअरमन सेक्रेटरी सगळे त्या संघटनेचं वर्चस्व आहे. यानंतर आपण काय करणार आहात? मी एसपी ऑफिसला एक प्रकार परत देणार आहे. आमचे डीसी त्यांना एक तक्रार देणार आहे आणि वरती सुद्धा याबद्दल न्याय मागणार आहे. धन्यवाद.